नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे प्रत्येक रविवारी सकाळी उठून ट्रेकला जाणे हा जो आमचा निश्चय आहे, आता बऱ्यापैकी आम्ही 5-6 ट्रेक करून झालेलो आहोत। हा आमचा 7वा ट्रेक असावा आणि ह्याही ट्रेकची माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे। त्याचप्रमाणे ह्या ट्रेकसाठी आम्ही सर्वजण आज सकाळी राजगुरुनगर येथून निघालो। राजगुरुनगरमधनं चास मार्गे, राजगुरुनगरमधनं चास नंतर वेताळ्यानंतर आवदर आणि आवदर नंतर चौरेवाडी मध्ये आता आपण उभे आहोत। चौरेवाडी ही ह्या शिंगीच्या डोंगराच्या पायथ्याला आहे आणि आता आपल्याला हा जो डोंगर काही ठिकाणी धुक्यात झाकलेला दिसतोय, परंतु आव्हानात्मक आहे असं नक्कीच कळतंय आणि व्हिडिओमध्ये ते कव्हर होईलच। कृपया सर्वांनी पुढील वाटचाल बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहावा आणि आजचा थरारक अनुभव घ्यावा। चला मित्रांनो, अशा प्रकारे खूप सारी अवघड चढून ह्या ट्रेकिंग मधला म्हणता येईल पहिला टपरा आपण पूर्ण केलेला आहे आणि हा पहिला टपरा आहे याची माहिती देताना येथील एक लोकल सहकारी ह्या खालच्या गावात राहणारे आहेत, त्यांनी आम्हाला डोंगराचं थोडस मार्गदर्शन दिलेलं आहे की कोणत्या साईडने कसं चढावं आणि कुठनं उतरावं। परंतु हा टपरा चढताना आम्हाला कुठलंही मार्गदर्शन नसल्याने थोडासा त्रास झाला। खालच्या झाडीतनं जंगलातनं वर आलेलो आहे आणि आता आपण वरती मागे पाहू शकता ह्या साईडला आभाळाने आणि धुक्याने झाकल्यामुळे डोंगर दिसत नाही, परंतु वर चढून गेल्यानंतर आम्ही तुम्हाला हा टप्पा नक्कीच दाखवू। चला आणि पाऊस कसा मंडळी, आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असाल, या शिंगी डोंगराची चढण करत असताना एका निवांत क्षणी आमच्या ग्रुपचे सर्व सदस्य या ठिकाणी आलेले आहेत। काही सदस्य अजून खालील बाजूतून येत आहेत। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल हा असा नयनरम्य परिसर शिंगी डोंगरांच्या आजूबाजूचा सर्व धुक्यांमुळे व्यापलेला आहे। आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल हे सर्व सदस्य वरती चढाई करत या ठिकाणी आलेले आहेत। वरच्या बाजूस आपण जर पाहत असाल तर शिंगी डोंगर या ठिकाणी आहे आणि थोड्याच वेळात आपण सर्वजण या ठिकाणी जाणार आहोत। या शिंगी डोंगराचा दुसरा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आम्ही चौरेवाडीतनं चढायला सुरुवात केली होती डोंगर, आणि पुढं भारमळवाडीतनं आहे ना, साधारण 1 किलोमीटर चौरेवाडीच्या पुढनं एक सोपा रस्ता होता, परंतु चौरेवाडीतनं जो रस्ता होता थोडासा आव्हानात्मक होता आणि आम्ही तो निवडलेला आहे। आणि त्याचे जे आव्हानात्मक 2 टप्पे होते ते यशस्वीरित्या आमच्या ट्रेकर्सने पूर्ण केलेले आहेत आणि आता पुढं थोडीशी कमी चढत असलेले आणखी 3 टप्प्यावरती बाकी आहेत आणि आमचे ट्रेकर अजूनही फ्रेश आणि उत्साही दिसत आहेत, कुठेही थकवा वाटत नाही, घामघुम झालेले दिसतील परंतु त्यांचा प्रचंड उत्साह तुम्हाला दिसेल। तर हर हर महादेव महादेव। अतिशय निसर्गरम्य असं हे वातावरण आणि या वातावरणात आमचे गोल्डन ट्रेकरचे मुलं कितीही थकलेले असले तरी मित्रांबरोबर कधी थकवा जाणवत नाही। मित्रांनो, असे ट्रेक करत रहा म्हणजे भविष्यात उतरवायत जे आजार होतात ते आजार देखील कधी होत नाहीत। अतिशय मस्त असं वातावरण आहे, पूर्ण आम्ही धुक्यात आहोत। कदाचित आम्ही जे ढग असतात त्या ढगांमध्ये आल्यासारखं आम्हाला वाटतंय। खालून पाहताना डोंगराची खरी उंची दिसत नाही, डोंगर अतिशय बारीक दिसतो, परंतु वरती आल्यानंतर असं लक्षात आलं की आपण जेवढं चढतोय तेवढंच पुन्हा वरती चढायचं आहे। अतिशय निसर्गरम्य असं वातावरण तुम्ही बघू शकता, खाली काहीही दिसत नाहीये, पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुक्यात झाकलेला हा डोंगर, अतिशय निसर्गरम्य असं वातावरण। माणसाने एकदा तरी या डोंगराला व्हिजिट करावं, आमची व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल। तिसरा टप्पा थोडासा चढून आल्यानंतर डोंगरावरनं आपल्याला धुकं खाली येताना दिसतंय। कृपया मोबाईलच्या व्हिडिओ क्षेत्रामध्ये ते धुकं घेण्याचा प्रयत्न करावा आणि मोबाईलची शूटिंग तशी पुढे घ्यावी। आपला पुढे असलेलं जे डोंगरावरनं धुकं किंवा आभाळ करू शकतो आपण ते हळूहळू खाली उतरतोय। निसर्गाचा चमत्कार मोबाईलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न इथे करतोय आणि आवर्जून पाहावा। आणि आमचे ट्रेकर्स आता काही रस्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु रस्ता दिसायला काही तयार नाही,
काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत रस्ता शोधण्यासाठी. थोड्याच वेळात पुढच्या टप्प्याचा रस्ता आपल्याला सापडेल आणि आपण वर जाणार आहोत. तुझ्याकडून जंगल वाटेतून सगळे ट्रेकर पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. चालणारे पटापट जंगलाची वाट आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे. रोहित व्हिडिओ मधील महत्वाचा टप्पा दाखवण्याचा प्रयत्न त्या दृष्टीने होत आहे. इथं एका जंगलातील भयानक वाटेतून मधीच महेंद्र भाऊ आलेले आहे आणि बाकी इकडं किल्लू सर त्यांच्या मागे महत्वाचे आमचे गाईडलाईन ठेवणारे निलेश भाऊ गुजराती मयूर भाऊ लोंढे आणि मागे आलेले आहेत विकी पाचरणे. चला पटा आपण बघू शकता एकदम नजीक आलेलो आहोत शेवटच्या पॉईंटच्या. टिल्लू आणि मयूर बसलेले आहेत. असाच कॅमेरा समोर नेल्यानंतर वरनं देवाच्या घंटा नदीचाही आवाज येतोय आणि तुम्हाला दिसत असतील वरती आमचे ट्रेकर्स आणि वरच्या साईडला हा जो एक कडा दिसतोय हा शिंगीच्या डोंगराचा कडा आणि याच्या समोरच गेल्यानंतर एक कुठल्या तरी मोबाईल कंपनीचा टॉवर आहे आणि याच्या शेजारी हे धुक्यामध्ये अस्पष्ट दिसतंय. तेच आमचं आजचं आपलं डेस्टिनेशन शिंगेश्वर देव म्हणजेच महादेवाचं मंदिर आणि हाच तो डोंगर शिंगीचा डोंगर हा आता आपण थोड्याच वेळात चढून जात आहोत आणि तुम्हाला वरच्या व्हिडिओमध्ये त्याची इस्तंभूत माहिती आम्ही देणार आहोत. चला मित्रांनो फायनली आजचा ट्रेक ज्या डेस्टिनेशनसाठी सुरू केला होता ते डेस्टिनेशन म्हणजे शिंगीचा डोंगर अर्थातच शिंगेश्वराचं मंदिर व्हिडिओमध्ये तुम्हाला मोहिंदर सर दाखवू शकतात. मोहिंदर सर महत्वाचा आजचा जो डेस्टिनेशन होता हे आपल्या मते किंवा सर्वांच्या माहितीनुसार खेड तालुक्यातील सर्वात उंच शिखर आहे अशी याची खेड तालुक्याच्या इतिहासात थोडीशी नोंद आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका खेड तालुक्यातील सर्वात उंचीचे शिखर आणि हा डोंगर चढत असताना आपण बघू शकता कॅमेरा फिरवल्यानंतर पाठीमागच्या साईडनं धुक्याच्या चादरीने पूर्णतः झाकलेला डोंगर आणि हा डोंगराचा कडा इथनं आम्ही वर चढून आलेलो आहे. खाली चौरेवाडी नावाचं गाव होतं तिथनं टप्पा क्रमांक 1, 2, 3, 4, 5 टप्पे पूर्ण केल्यानंतर 6व्या टप्प्याला फायनली आम्ही शिंगेश्वराच्या डोंगरावर म्हणजेच मेन डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. याच्यावरती आल्यानंतर एक महत्वाची गोष्ट समजली की डोंगराच्या वरती बिलकुलही सपाटी नाही अतिशय चिवट अशी जागा आहे आणि आम्ही वर आलो असतानाच इथे आम्हाला आणखी एक जवळचाच ग्रुप आमच्यासोबतच आलेला दिसलेला आहे. आजूबाजूच्याच गावातल्या परिसरातील ही काही मुलं यांचंही दर रविवारचं आमच्याच प्रमाणे ट्रेकिंगचं उद्दिष्ट असतं आणि ते पूर्ण करत आहेत. त्याचप्रमाणे व्हिडिओ आपण आता ह्या साईडला फिरवा. आमचे संपूर्ण ट्रेकर्स शांततेने जागा भेटेल अशा ठिकाणी फिरत आहेत कारण भरपूर सारे चढण खूप सारे दमून वरती येऊन आता रेस्ट करत आहेत आणि हे महाराज या खालच्या गावात न येऊन इथं दररोज मनोभावे शिंगेश्वराची सेवा करतात आणि यांचा हा शंखनाद आपण पाहू शकता. महाराज एकदा महाराजांनी आपल्याला शिंगेश्वर देवाची दाखवल्याप्रमाणे शंखनाद झालेला आहे आणि आपण जी पिंड पाहत आहात ही खूप म्हणजे साधारणतः शिवपूर्वकालीन वगैरे आपण म्हणू शकतो खूपच जुन्या काळातली पिंड आणि ही वरती आणून ज्यांनी कोणी स्थानापन्न केले असेल त्यांना आमच्या संपूर्ण गोल्डन ट्रेक्स आणि खेड तालुक्याच्या वतीने त्यांचे आभार. त्याचप्रमाणे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपण येऊन थोडासा व्यू दाखवण्याचा प्रयत्न करूया. ही आहे मंदिराची बॅक साईड आणि इथनं हा पूर्ण कडा आपण बघू शकता. कड्याच्या समोर खूप साऱ्या पवनचक्क्या आहेत परंतु काही कारणास्तव किंवा धुक्यामुळे त्या दिसणं थोडं अशक्य आहे. परंतु थोडं पुढे आल्यानंतर आपण प्रयत्न करूयात की समोरील पवनचक्क्या दिसत आहेत का. माझ्या दोन्ही साईडला आपण पाहू शकता खोल तरी आहे आणि एक माणूस चालेल एवढीच वाट आपल्या समोर आहे. व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण हा व्हिडिओ जाणीवपूर्वक पाहावा आणि शेवटपर्यंत पाहावा कारण शिंगेश्वराचा डोंगर चढताना आलेल्या अडचणी डोंगर चढताना झालेले त्रास आणि कसा चढावा काय करावा आणि खेड तालुक्याची पूर्ण ओळख आपणा सर्वांना व्हावी ह्याच उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ आपल्यासाठी सादर करत आहोत. आणि पाहू शकता आपण हा कडेकापारीचा एकदम शेवटचा पॉईंट शिंगेश्वराच्या मंदिराच्या बॅक साईडला इथनं एकदम खोल दरी आणि धुका येताना दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील कुठलाही परिसर आपल्याला दिसणं अशक्यच केवळ. आता माझं बोलणं संपवून मी थोडा मोबाईल घेऊन आमचे जे व्हिडिओग्राफर आहेत त्यांना चित्रित करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी दोन शब्दातच प्रस्तावना द्यावी. मित्रांनो आता या शिंगीच्या डोंगरावर आल्यानंतर जो निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायला मिळतो हे धुकं आणि ही थंडगार हवा आणि उंच शिखरावर आल्यानंतर स्वतः चढून आल्यानंतर जी मजा असते ना ती वेगळीच मजा असते. आणि ज्यावेळेस तुम्ही असे चालत होऊन चढून गाडीने
येण्यात ती मजा मिळणार नाही तुम्हाला कदाचित. तिकडनं गाडीने पण रस्ता येतो पवन चक्क्यांपर्यंत. आम्ही चालत चालत डोंगर एवढा चूड झालेला आहे, साधारणपणे 450 मीटरच्या आसपासची उंची असावी. आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर क्लिक करा. आणि तुम्हाला ठेव तालुक्यातले जे सगळे अपडेट असतात. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ परतीच्या प्रवासाचा होईलच, तो बघण्यासाठी कंटिन्यू राहा. धन्यवाद. मित्रांनो, खूप सारा अवघड टप्पा देवाच्या मागच्या साईडने उतरताना हे आलेले आहेत. पहिले आमचे निलेश भाऊ, त्याच्या मागे तुषार भाऊ आणि मी. आता व्हिडिओ दाखवतो की वरच्या साईडनं कसा डोंगराचा कडा आहे, तिथनं कशी उतरायची कसरत होती. मी थोडा पाठीमागे आलो पुन्हा व्हिडिओ काढण्याच्या उद्देशाने. तुम्ही बघू शकता काय हालत होते मित्रांची इथे उतरताना. गोल्डन ट्रेकरचा कस लागावा अशी ॲक्च्युअल जागा आणि प्रत्येक माणूस यात शॅडो पद्धतीने दिसत आहे कारण सूर्यप्रकाशाची थोडीशी कमतरता. मीच थोडासा अँगल बदलून व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो आणि खूपच अवघड म्हणजे जवळजवळ बसून चढून उतरणे. मयूरभाऊ गेले, मोहिंदरभाऊ आले, त्यांच्या मागे टिल्लूभाऊ आणि सर्वात शेवटी आकर्षक अशा कलरची टोपी आणि शर्ट घातलेले पिनूभाऊ. टिल्लूभाऊ सावकाश पद्धतीने पाय द्या आणि हळवार पद्धतीने चला. खूपच अवघड मज्जा नाही इथे, कस लागलेला आहे मित्रांनो. याला कस लागणं म्हणतात म्हणजे अक्षरशः बसून उतराव. पिनू, ती काठीची कडी हातामध्ये ओवली तरी चालेल, म्हणजे ती सेफली तुझ्या हातात राहील किंवा ती अवजड वाटावी वाटायला नको. खूपच अवघड उतरण आहे मंडळी. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक सांगणे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या खेड तालुक्यात वसलेले, श्री क्षेत्र आळंदी हे देखील आपल्या खेड तालुक्यातच वसलेले आणि असंच एक सुंदर शंकर महादेवाचं मंदिर या ठिकाणी या डोंगरावरती आम्ही सगळ्यांनी दर्शन घेऊन आता उतरणीला सुरुवात केलेली आहे. आमच्या व्हिडिओची आपण निश्चितच कनेक्ट राहा. शिंगीच्या डोंगरावर डेस्टिनेशन पूर्ण करून मागच्या साईडने उतरायला सुरुवात केली असताना एक टपरा संपल्यानंतर भयान अशा जंगल वाटेतनं यावं लागत आहे. आणि थोडंसं तुम्ही बाजूला मी घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु व्हिडिओ म्हणजे साधारणतः एक छोटासा ब्लॅक कलर टाईप पोल दिसतोय, तो पवन चक्कीचा पोल आहे. पवन चक्की दिसत नाही आहे, थोडंसं आभाळ गेल्यानंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत मागच्या साईडनं जंगलातनं येणारे काही ट्रेकर्स दाखवण्याचा प्रयत्न महेश भाऊ पाचारणे हे आलेले आहेत. जंगल वाट चालून चेहऱ्यावरती थोडासा थकवा, परंतु कुठल्याही उत्साहात कमी नाही. रोहित भाऊ भागवत आणि पाठीमागनं आणखी काही लोक येत आहेत. पवन चक्की दाखवण्याच्या प्रयत्नासाठी मी इथं थांबलेलो आहे, परंतु पवन चक्कीच्या वरील धुके कुठल्याही प्रकारे कमी होण्याचं नाव घेत नाही. परंतु आत्ता या स्थितीला पवन चक्कीवरील धुके कमी झालेले आहे आणि पवन चक्की तुम्ही फिरताना एकदम क्लिअर पाहू शकता. आणि ह्याच पद्धतीने जंगलातून आलेले हे आमचे काही ट्रेकर्स महेंद्र भाऊ आणि त्यांच्या पाठीमागे वैभव निसाळ म्हणजेच पिनू आमचे निवेदक आणि हे विक्की भाऊ पाचारणे आणि आणखी पाठीमाग कोणी राहिलेलं नसावं असं माझं मत. आणि पुन्हा एकदा समोरनं या सर्वांचा हा व्हिडिओ पुढील प्रवास पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि बघत राहा. तुम्ही पाहू शकता इथे ह्या घनदाट जंगलातून सर्व गोल्डन ट्रेकर्स मार्गक्रमण करताना. नुकताच आम्ही आता हा 5वा टप्पा होता तो कम्प्लीट करून बाहेर आलेलो आहो आणि हा आता आम्ही मार्गस्थ होताना पुढच्या परतीच्या प्रवासासाठी. मित्रांनो, आजच्या डोंगरावरील म्हणजे शिंगेश्वराचा ट्रेक ज्या पॉईंटपासून सुरू केला होता म्हणजे पहिला टप्पा, त्या पहिल्या टप्प्यावर परतीचा प्रवास पूर्ण उरकून शांततेने आम्ही येऊन बसलेलो आहे. ह्या साईडनं लक्ष द्याल तर आमचे दमलेले अर्धे ट्रेकर्स तुम्हाला दिसतील. जरी शरीराने दमलेले असले तरी मानसिक तणाव त्यांच्या मनात कुठलाही नाही, त्यांची मानसिकता एकदम फ्रेश आहे. तशाच प्रकारे असा कॅमेरा समोर फिरून आणला तर ह्या शिंगेश्वराच्या पायथ्याशी असलेला शेतीमय प्रदेश आणि खाली छोटी छोटी दिसणारी घरे थोडंसं झूम करून दाखवलं तरी चालेल. एक खालच्या पट्ट्यात 2 विहिरी आणि काही आंब्याची झाडे,
समोर आम्ही गाड्या लावल्या होत्या तिथे एक मंदिर आहे आणि त्याच मंदिरापासून आणखी थोडं पुढे गेल्यानंतर एक वाडी आणि एक मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी आम्ही लास्ट टाइम जो ट्रेक केला होता कुंडेश्वर महादेवाचा तो डोंगर धुक्यात झाकलेला आहे. झूम करून त्याचा साधारणतः छोटासा आकार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न इथं होत आहे आणि तसाच मोबाईल शेजारी वळवला तर लगेच अर्धे आमचे राहिलेले ट्रेकर्स आराम करण्यासाठी शेजारी एका लाईनीने बसलेले आहेत आणि सेम या पद्धतीत कॅमेरा पाठीमागच्या साईडला वळवला डोंगराच्या तर वरून आम्ही 5 ते 6 टप्पे उतरून खाली आलेलो आहे. कुठल्याही प्रकारची पायवाट नसताना जंगलांच्या रस्त्याने वाटा शोधत वाटा काढत खूप वेळा घसरत काही वेळा थोडस पडत खाली ह्या डेस्टिनेशन पॉइंट टप्पा 1 पर्यंत पोहोचलो आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही आमचा संपूर्ण प्रवास संपवून खालच्या मुख्य प्रवेश किंवा सुरुवात जिथनं केली होती त्या टोकावर पोहोचणार आहोत आणि तिथनं आपल्याला व्हिडिओचा शेवट करून धन्यवाद केला जाईल आणि अशा प्रकारे आज आमचा व्हिडिओ संपेल. नक्कीच आपण सर्वांनी हा चित्त थरारक अनुभव बघण्यासाठी आमचा व्हिडिओ पूर्ण पाहावा जेणेकरून आपल्या खेड तालुक्यात जगात कुठेही नसेल असं सौंदर्य म्हणजे खेड तालुक्यातील सर्वात उंच डोंगर शिंगीचा डोंगर म्हणजेच शिंगेश्वर महादेव अक्षरशः डोंगरातच ते राहतात कैलाशात असा फील आम्हाला मिळालेला आहे. तरी धन्यवाद. पुढचा व्हिडिओ शेवटचा पाहावा आणि आनंद घ्यावा. चाललंय काय कर मित्रांनो, आज सकाळी जिथून शिंगेश्वराचा डोंगर चढायला सुरुवात केला होता त्याच पॉईंटवर फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो आहे. मोबाईलचा कॅमेरा तुम्ही थोडा वर करून असे पाठीमागे गेले असता लास्ट टाइम म्हणजे पाठीमागच्या रविवारी कुंडेश्वर महादेवाच्या डोंगरावरील ट्रेक पूर्ण करत असताना त्याच्या हायएस्ट पॉईंटवरनं आम्हाला ह्या डोंगर रांगांबद्दल जी डोंगरात झाकलेली थोडंसं झूम करून व्हिडिओमध्ये दाखवा त्या डोंगर रांगा झाकलेल्या आहेत त्या अशाच पुढं आल्यानंतर हा पाठीमागे कोरीव काटीव कडा दिसतोय याच्यावरती 5 ते 6 पठारं सर करून शिंगेश्वराचा म्हणजेच महादेवाचा डोंगर आणि त्याच्यावरती महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही पूर्ण ट्रेक जंगल कडेकापर्यंतच्या वाटेने कुठलाही रस्ता नसताना ह्या कडेच्या शेजारनं दगडांना पकडत वेलांना पकडत झाडांना पकडत दरी खोऱ्यातनं बसून रांगत उतरत खाली आलेलो आहे आणि हा एंड पॉईंट आहे. एंड पॉईंटला पोहोचल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता ही वस्ती म्हणजे ह्या वस्तीचं नाव काय चौरेवाडी. चौरेवाडीतनंच आम्ही सुरुवात केली होती. चौरेवाडीतच शेवट झालाय. हे सर्व ट्रेकर्स आता साधारणतः 12 किलोमीटरचा प्रवास परंतु पूर्ण खडी चढण आणि पूर्ण उतरण करून आता जागेवर पोहोचलो आहे. अशा प्रकारे आजचा आम्ही ट्रेक संपवत आहोत. पुढचं डेस्टिनेशन आम्ही काही यावेळेस सांगत नाही, डायरेक्ट तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज देऊ. धन्यवाद मित्रांनो, आपला व्हिडिओ आमचा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा आणि कुठली वाट नसताना कशा प्रकारे सर्व ट्रेकर्सने यशस्वी चढाई केली हे पाहावं. धन्यवाद.